accumulated ITC on account of inverted tax structure. Inverted duty structure किंवा inverted tax structure म्हणजे काय असेल? इनपुट सर्व्हिसेस काही परचेस केलंय, म्हणजे इनपुट परचेस केले तर त्याचा रेट 5-12 असा आहे. परचेस केले याच्यावर टॅक्स 5-12-18 असा आहे, आणि जेव्हा सेल करतो तेव्हा 5% टॅक्स. इनपुट्स 5 मध्ये पण येतात, 12 मध्ये पण येतात, 18 मध्ये येतात. त्यामुळे इनपुटवरती जास्त अमाऊंट ऑफ टॅक्स जर पे होत असेल आणि आउटपुट टॅक्स कलेक्ट करताना मात्र 5% कलेक्ट होत असेल तर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ITC अक्युमुलेट होते. तर याचा जो रिफंड आहे ॲज पर सेक्शन 54(3)(2) मध्ये वेअर द क्रेडिट हॅज अक्युमुलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट बीइंग हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लाईज अदर दॅन नील रेटेड किंवा फुल्ली एक्झाम सप्लाईज एक्सेप्ट सप्लाईज ऑफ गुड्स. आउटपुटमध्ये नील आहे, एक्झाम्प्ट आहे, त्याचा ITC अक्युमुलेट झाला, त्याचा रिफंड नाही मिळणार. तसंच काही गुड सर्व्हिसेस गव्हर्नमेंटने नोटिफाय केले हे जर का सप्लायर सप्लाय करत असेल आणि त्याच्याकडे ITC अक्युमुलेट झाला तर त्याचाही रिफंड नाही मिळणार. आता असे नोटिफाय केले जे गुड्स आहेत का, तर असे बरेच आहेत गुड्स हे नोटिफिकेशन आहे यात दिलेले असेल. प्रोविजो इन एक्झरसाइज द पॉवर कन्फर्ड बाय क्लॉज 2 ऑफ प्रोविजो टू सेक्शन 54(3) ऑफ द CGST ऍक्ट हेअर बाय नोटिफाईज द गुड्स द डिस्क्रिप्शन ऑफ विच इज स्पेसिफाइड इन कॉलम 3 हे जे आहेत ते इन रिस्पेक्ट ऑफ विच नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड. हे गुड्स एवढे पहिले नोटिफाय केलेच होते, ह्याचं बेस नोटिफिकेशन 5/2017 CTR आहे. आणि यामध्ये आणखी नोटिफिकेशन काय काढल्या गेल्या पुढच्या काळात यातही आणखीन काही गुड्स आहेत. हे गुड्स सप्लाय होत असतील तर ITC रिफंड नाही मिळणार. As per the above provision, suppliers output supply will qualify as inverted tax structure and shall be eligible for refund. So any formula dila hai? Kasha prakare ITC refund mein? Ita formula kali. Prescribe the formula for claiming refund of ITC accumulated due to rate of tax on inputs being higher than the rate of tax on output tax supplies. म्हणजे ह्याला इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणतात. तर या फॉर्म्युलामध्ये हा जो इकडचा पुढचा भाग बघताय हा पहिले नव्हता. या फॉर्म्युलामध्ये सर्व्हिसचा विचारच केला जात नव्हता. नेट ITC डिवाइड बाय ITC अवेल्ड ऑन इनपुट इनपुट सर्व्हिसेस हे 5 जुलै 2022 पासून आलं. ह्याचा परिणाम असा झाला की रिफंड जास्त मिळाला. ॲक्च्युली कोर्ट मॅटर झाला, कोर्ट केस झाली आणि त्यात कोर्टाने हा फॉर्म्युला बरोबर नाही आहे, हा योग्य नाही आहे, तर फॉर्म्युला तुम्ही चेंज करा असं सांगितलं. त्याप्रमाणे नंतर मग ह्यामध्ये हा चेंज झालेला आहे. टर्नओवर ऑफ इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस, ओके, गुड्स अँड सर्व्हिसेस इन टू नेट ITC डिवाइड बाय ॲडजस्टेड टोटल टर्नओवर. टॅक्स पेबल ऑन सच इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस तर जो सप्लाय केलेला आहे त्याच्यावर काय टॅक्स भरायचा असेल, भरणं बनत असेल, तो मायनस कर, तो टॅक्स होतो वजा करायचा. एवढाच फॉर्म्युला पहिले होतो. आता ही अमाऊंट आल्यानंतर इन टू नेट ITC
जो नेट आईटीसी है डिवाइड बाय आईटीसी अवेल्ड ऑन इनपुट एंड इनपुट सर्विसेस हे केल्यानंतर मल्टीप्लाय केल्यानंतर जास्त रिफंड येईल. आईटीसी ऑन इनपुट्स झालं, आईटीसी ऑन इनपुट सर्विसेस फुल आयडी किती झाला, झाला टोटल टर्नओवर 1,50,000. टर्नओवर ऑफ इनोवेटिव ड्यूटी सप्लाईज किती आहे, 50,000. टर्नओवर अदर दॅन इनोवेटिव ड्यूटी सप्लाईज 1,00,000. आणि आउटपुट टॅक्स ऑन इनोवेटिव ड्यूटी सप्लाईज हा जो आहे ना ह्याच्यावरती 5% रेट आहे जी एस टी ह्या 50,00,000, त्यामुळे तो टॅक्स पेबल होईल 2,50,000. बरोबर आहे. टर्नओवर ऑफ इनोवेटेड रेटेड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस किती आहे, आयटीसी ऑन इनपुट. आता इकडे या फॉर्म्युलामध्ये नेट आयटीसी शॅल मीन इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल ऑन इनपुट्स ड्यूरिंग द रिलेवंट पीरियड. ओके, नेट आयटीसी शॅल मीन इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल ऑन इनपुट्स इथे सर्व्हिसेसचा नाही झाला, म्हणजे इकडे इनटू 6,00,000 होणार आयटीसी टोटल टर्नओवर. टर्नओवर किती टोटल 1,50,000. मायनस टॅक्स पेबल ऑन, आता हा टॅक्स किती भरायचा आहे 2,50,000, मायनस इथे 2,50,000 आता इन टू नेट आय टी सी, म्हणजे हे जे 6,00,000 आहेत हे 6,00,000 आहेत ना, आणि डिवाइड बाय काय सांगितलं आहे आय टी सी अवेल्ड ऑन इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस, म्हणून मग इकडे डिवाइड बाय 3,00,000. आता इथे जी अमाऊंट येईल ह्यातनं मल्टीप्लाय काहीतरी होईल ना, इकडे काहीतरी व्हॅल्यू वाढेल की कमी होईल, वाढेल ना व्हॅल्यू, तर त्यामुळे ही व्हॅल्यू शेवटी आन्सर येते 50,000. इडियन फोरला तुम्हाला खूप वेळ घालायला लागतो फॉर्मॅट समजून घ्यायला, ते कळलं का त्याचप्रमाणे इथे पण तसंच घ्यायचं, फक्त इकडे नेट आय टी सीचे जे डिफाईन त्याने केलं आहे ते फक्त नेट आय टी सीमध्ये फक्त इनपुटचं आय टी सी घ्यायचं. ते हे जिले ॲडिशनल टर्न कसा काढायचा, रिलिव्हन पिरियड शॅल हॅव द सेम मिनिंग ॲज असाइन टू इन सब रूल 4, जसं ॲडिशन 4 काढला आहे सेम इथे तसंच काढायचं, त्यात बदल नाही आहे, फक्त इन नेट आय टी सीमध्ये बदल. ओके, कळलं ना काय, असंच पुढे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर काही गुड्स रिस्ट्रिक्ट केले आहेत ते असतील त्याचा आय टी सी रिफंड मिळणार नाही. आता हे एक्झाम्पल आहे, यात 89 आणि 89.5 दोन्ही आले, असं एक्झाम्पल. मी जसं करत जा तसं तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड इश्यूज हँडल करता येतो, फक्त त्याच्याकरता प्रॅक्टिसची गरज आहे. मला तुम्हाला प्रॉब्लेम फक्त फॉर्म्युला समजून द्यायचा होता, तो समजून दिला, एक्झाम्पल एक घेतलं तरी ते बाकी तुम्ही करायला पाहिजे. आता हे पुढे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय असते,
रिफंड जेव्हा घेतोय आता रिफंडच्या जेवढ्या इथे केसेस आहेत तुम्ही बघाल सुरुवातीलाच, तुम्हाला हेच बघायचं आहे की दा हे जेवढ्या केसेस दिल्या याच्यामध्ये त्याच्यात तुम्हाला प्रोसिजर इकडे दिसतं, हे तेच सगळं दिसतं. हेच समजून घ्यायचं की ह्या 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 जेवढ्या सिच्युएशनमध्ये डॉक्युमेंट काय पाहिजे, काय डॉक्युमेंट लागतं. ते डॉक्युमेंट दिले तर 89.4 आणि 89.5 फॉर्म्युला तुम्हाला कळले एकदा आणि 89.4A.4B कळले तर याच्यावर वेगळ्या याच्यामध्ये समजून घेण्याचं काय नाही आहे. बाकी तुम्ही तुम्हाला जेवढा आत्तापर्यंत तुम्ही जेवढा अनुभव घेतला ह्या गोष्टी समजून घेण्याचा त्यातून तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी वाचल्यानंतर कळतील. मी सगळं वाचल्याने तुम्हाला कळेल काय इथं मी हा तुम्हाला एक्सप्लेन करून दिला आहे की कशाप्रकारे होतो. जर रिफंड त्याला होत असेल आणि जर का त्यामध्ये दुसरे कुठे आउटस्टँडिंग डिमांड असेल तर ती अमाऊंट ॲडजस्ट केली जाते आणि ॲडजस्ट करून दिली जाते. आणि दुसरं हे जे फॉर्म आहे सगळे ते इथे तुम्ही बघा, एकदा ऑब्झर्व करा. ॲप्लिकेशन फॉर रिफंड हे सगळं दिसत मला, हे सगळं त्या फॉर्ममध्ये 89.5 ह्या जे सगळं सगळं आहे त्यामुळे सगळं ह्या मोठा आहे फॉर्म. पुढे हे मॅन्युअल पूर्वी होतं तेव्हा येतो हा फॉर्म आता नाही. रिफंड ऑर्डर डिटेल्स हा कुठला दूध आला 91.1, 91.1, 91.3, 91.4, 95, 97A थोडं तुम्ही रूल वाचले प्रोसिजर बघितली तुम्हाला कळेल काय. हे विड्रॉवल विड्रॉवल करता हाय ॲप्लिकेशन केलं आणि ते विड्रॉ करायचं हा कधीपासून आला, हा 18/5/21 आला. अक्नॉलेजमेंट RFD 02 इफिशियन्सी मेमो प्रोविजनल रिफंड ऑर्डर अमाऊंट ऑफ रिफंड किती आहे 10% टू बी सँक्शन लॅटर 90% काय होतो प्रोविजनल रिफंड होतो. मग हे तिथे लिहून येईल आणि त्याप्रमाणे बँक डिटेल्स हे येतील. पेमेंट ऑर्डर रिफंड सँक्शन किंवा रिजेक्शन ऑर्डर विथ होल्डिंग ऑफ द रिफंड ऑर्डर फॉर रिलीज विथ विथ होल्ड रिफंड नोटीस फॉर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिफंड पहिले नोटीस पाठवणार, एकदम रिजेक्ट करणार नाही, पहिले नोटीस पाठवणार मग त्याला रिप्लाय करणार. जर रिप्लाय सॅटिस्फाईड तर रिजेक्ट होणार नाही. ॲप्लिकेशन केलं तुमच्या हां हा कोणाचा आता UN करता RFD 10 हा 10B ॲप्लिकेशन फॉर रिफंड बाय ड्युटी फ्री शॉप ड्युटी पेड आता हा रूल रद्द केला बहुतेक, हा रूल रद्द केला 95A बहुतेक मला वाटतं हा रद्द केला आहे बघूया. हा जो आहे हा नाही आहे.
फर्निशिंग ऑफ एलयूडी, एलयूडी एवढे फॉर्म आहेत. हे सगळे फॉर्म जे आहेत हे इथे डिसिजनमध्ये आले होते. हे सगळे फॉर्मची परत जी माहिती दिलेली आहे, काय काय आहे, ते कशा करता आहे. 37 पेजेस आहेत, तुम्ही वाचलं एकदा तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल. मेन मला फक्त ही जे प्रोसेस सांगितली का 89(4)(4)(b) क्लिअर करायला लागतात, तर 89(4) आणि 89(5) व्यवस्थित कट याच्यावरच मी जास्त करून फोकस करतो. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की हे फक्त आम्हाला क्लिअर करून दे, बाकी जाऊ दे, बाकी माहिती आहे. तिथे ते मी घेतलं होतं, प्लेस ऑफ सप्लाय घेतलं होतं, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस, त्यातलं पण थोडं सांगतो काय. तर त्यात पण कसं बघितलं होतं की जर B2B आहे, B2C आहे, काही सर्व्हिसेसला त्यातला त्यातनं रिसेप सप्लाय वेगळा आहे. आता एक रजिस्टर्ड पर्सन आहे म्हणजे तो सप्लाय घेतो B2B, काय करतो तो एक प्लेन तिकीट बुक कर आणि त्याला बिझनेस ट्रीप करायची आहे मुंबई टू दिल्ली. ओके, तो दिल्ली टू मुंबई आहे, ह्या दोन्ही केसमध्ये तो तिकीट बुक करतो, त्याच्यावरती प्लेस ऑफ सप्लाय हा महाराष्ट्र असतो. हां, ओके. आता इकडून जो गेला दिल्लीला, दिल्लीला गेला, त्याने तिथे हॉटेल बुक केलं, हॉटेल बुक केलं, हॉटेलला राहिला, लॉजिंग चार्जेस पे केले. ते जे हॉटेल आहे त्या हॉटेलचा प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, हा रजिस्टर्ड पर्सन आहे, हा त्यानं आपला GST नंबर दिला की मला बिल द्या, माझ्या बिझनेसच्या नावाने तुम्ही बिल द्या, हा GST नंबर ठेवायचा रेकॉर्ड करून द्या. इथे काय येईल, इकडे CGST AGST येईल, याचं क्रेडिट त्याला महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही. आता तिकडे जाऊन त्यांनी काय केलं, तिकडे त्यांनी कंपनीकरता ट्रेनिंग घेतलं, कंपनीने त्याची ट्रेनिंगची फीस पे केली 10,000. कंपनी नावाने इनवॉइस येईल, कंपनीच्या नावाने पेमेंट करेल, प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, आता इकडे IGST आलं लक्ष. आता जी गाडी आहे तर ज्या विमानाने गेला तो ज्या व्हेकलने गेला तिकडे त्याने काय वस्तू परचेस केलं किंवा तिकडे त्यांनी काही खाद्यपदार्थ परचेस केले त्याच्यावर काय GST येईल. तर जर मुंबईमध्ये जर ते सगळं चढवलं गेलं असेल, मुंबईवरून जर डिपार्चर आहे, सुरुवात आहे, तर जिकडे ॲक्च्युली सुरुवात आहे तो GST येईल, कॅटरिंग सर्व्हिसला किंवा रेस्टॉरंट सर्व्हिसला तोच येतो. तर ह्याकरता तुम्हाला प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बदलला की एक व्यक्ती 4 प्रकारचे सर्व्हिस घेतो पण प्रत्येक वेळेस त्याला तिकडे त्याचं क्रेडिट मिळत असं नाही. तर महाराष्ट्रामध्ये आहे तर तिकडे त्याला CGST, पण दिल्लीवरून जेव्हा निघेल तेव्हा तिकडे दिल्ली CGST येईल, जेवण घेईल तेव्हा. हां, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्रात होणार, तेच तुम्हाला मी तेच तुम्ही तसं म्हणू शकता इथे कन्झम्पशन आहे, पण त्यांनी जशा प्रोव्हिजन केल्या एक व्यक्ती जेव्हा 4 सर्व्हिस घेतो तर प्रत्येक वेळेस त्याला क्रेडिट मिळत असं म्हणून तुम्हाला ते बघायला पाहिजे सेक्शन 12 मध्ये काय दिलं की सर्व्हिस कुठली घेतलेली आहे त्याप्रमाणे त्याला क्रेडिट घेतात की नाही घेता येईल.
त्याला क्रेडिट मिळेल की नाही मिळेल, आणि कुठला टॅक्स लेवी होईल, आणि प्लेस ऑफ सप्लाय काय असेल. आता त्याच्यावरती पण तसे ह्या तुम्ही बुकमध्ये बघाल, तर अशी एकेका सेक्शनवरती दोन दोन तीन क्वेश्चन आहेत, ॲटलिस्ट एक तरी क्वेश्चन की असं असं केलं की व्यक्ती असा गेला, अशा प्रकारे मिक्स क्वेश्चन पण असतात. मग त्यातून तुम्हाला क्लिअरिटी येते. मी तुम्हाला बेसिक तरतूद सांगितलेली आहे, पण त्यातल्या गुंतागुंती समजून घ्यायच्या असतील तर एकच पर्याय असतो क्वेश्चनर सॉल्व करा. आणि काही क्वेश्चन असे असतात की ज्यामध्ये असं केलं आहे, मग टॅक्स इन्व्हॉइसमध्ये व्हॅल्यू काय असेल, टॅक्स इन्व्हॉइस कधी बनेल, मग किती जीएसटी पे करायला येईल, त्याला आय टी सी किती मिळेल, इथपर्यंत क्वेश्चन त्यामध्ये येईल. तुम्ही ज्यावेळेस रिअल एखादं काम कराल त्या तुम्हाला ज्या प्रकारे विचार करायला लागेल, तो विचार कसा करायचा हे त्या क्वेश्चनच्या अँसरमध्ये आपल्याला दिलेलं असतं. बघा इथे एक तरतूद अशी आहे, हा सेक्शन आहे, हा रूल आहे, म्हणून हे असं करायचं. मग पुढे इनवॉईस बनवायला पाहिजे, मग इनवॉईस सर्व्हिसचा आहे तर मग 30 दिवसामध्ये इनवॉईस बनला पाहिजे. जर कंटिन्युअस सर्व्हिस आहे मग त्यामध्ये काय ऑप्शन आहे कंटिन्युअस सर्व्हिसला, कंटिन्युअस आपल्या गुड्स आहे त्यामध्ये काय ऑप्शन आहे. म्हणजे जर तुम्ही तसं क्वेश्चनर सॉल्व करत असताना, ॲन्सर वाचत असताना तुम्ही जर का परत ती येऊन मूळ प्रोव्हिजन वाचाल, मग तुम्हाला क्लिअरिटी येत जाते. हां म्हणजे इथे असं होतं म्हणून आपल्याला असं बघायचं ते बघायचं, आणि तुम्ही रेलमध्ये तसंच काम कराल. तुम्ही ह्यात जे वाचाल, ह्यात जे समजून घ्याल तेच रेलमध्ये कराल. आत्ता तुम्हाला काय कळलं आहे की हां हे सेक्शन आहे याचा असा वापर आहे, पण त्याचा एकत्रित वापर समजण्याकरता जर तुम्ही असे क्वेश्चन आन्सर सॉल्व कराल, ह्या टॉपिक वाईज पण आहेत आणि मिक्स पण आहेत. एक्झाममध्ये क्वेश्चन येतात त्यामध्ये एका क्वेश्चनमध्ये अशा प्रकारच्या 3-4 सेक्शन वापरून आन्सर द्यायचं असतं. असे क्वेश्चन कळले तर तुम्हाला लॉ कळेल. तुम्हाला आय टी सी वेगळा कळला, व्हॅल्युएशन वेगळा कळला, टाईम ऑफ सप्लाय वेगळा कळला, असं कळून उपयोग नाही, असे कळून उपयोग नाही. मी जी एसआर वगैरे तिकडे ॲडव्हान्स दाखवला तर तो ॲडव्हान्स दाखवला आहे, तर ॲडव्हान्स दाखवला त्याचा डॉक्युमेंट प्रूफ काय, ॲडव्हान्स तुम्ही बनली पाहिजे. आणि जर ॲडव्हान्स जमा केलेला आहे तर ॲडव्हान्सवरती आय टी सी मिळतो का रिसिपियंटला, सप्लायरला ॲडव्हान्स दिला म्हणून रिसिपियंटला आय टी सी मिळत नाही. आय टी सी कधी घेता येतो की संपूर्ण गुड सर्व्हिस रिसीव्ह केले आहेत, त्याचा इनव्हॉइस आहे, सप्लायरने तो इनव्हॉइस जी सर्व दाखवला आहे, फाईल केला आहे, तो टूबीट आला आहे, त्याचा टॅक्स पे केला आहे, हे सगळ्या आठी शर्ती जर पुढे झाल्यानंतर त्याला आय टी सी घेता येतो. तुम्ही असा क्वेश्चन बघाल, हा त्यांनी ॲडव्हान्स जमा केला आहे एवढा, त्याला सप्लायर बोलला की फक्त ॲडव्हान्स नको, मला जी एस टी भरायचं आहे, मला तो वेगळा नको तो ॲडव्हान्स, जी एस टीची अमाऊंट पण दे, मग त्यानं ती अमाऊंट घेतली, मग क्वेश्चन असतो मग त्याला आय टी सी मिळेल का. म्हणजे अशा प्रकारे ते पिक्चर क्रिएट करतात की तुम्हाला त्याने दिलं त्याला जी एस टी, मग त्याला मिळायला पाहिजे ना. आय टी सी क्लेम कधी करता येतो, मग त्याच्या आठी शर्ती वेगळी आहे, त्याने इन द कोर्स ऑफ पर्सनल बिझनेस सप्लाय घेतलाय, पण सप्लाय ॲक्च्युली रिसीव्ह केला आहे का, ॲक्च्युअलमध्ये गुड सर्व्हिस रिसीव्ह केले आहेत का, त्याचा इन्व्हॉइस रिसीव्ह केला आहे का, सप्लायरने त्याला टॅक्स पे केला आहे का, सप्लायरने जी एस टी वनला दाखवला आहे का, रिसिपियंटनी त्या 2A2B तो आला आहे का, तर त्याला तो आर टी सी अवेल करता येईल. डॉक्युमेंट कुठले आहेत, ते कुठे दाखवायचे, अशा प्रकारे दाखवायचे, इथनं आपली सुरुवात होते. ठीक आहे, जे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे ते सप्लाय आहे का, सप्लाय आहे, मग तो सप्लाय टॅक्सेबल आहे का एक्झम्प्ट आहे, सगळ्यात पहिले तुम्ही हे बघा की जे जी ॲक्टिव्हिटी किंवा जे ट्रान्झॅक्शन आहे ते सप्लायमध्ये येतं का, येतं, मग हा सप्लाय नॉर्मल सप्लाय आहे का कंपोजिट सप्लाय, हेही बघा सेक्शन आहे का मिक्स सप्लाय. त्यानंतर पुढे त्या सप्लायची व्हॅल्यू सेक्शन 15 किंवा त्याच्या रूल्सप्रमाणे बरोबर आहे का, ती व्हॅल्यू बरोबर आहे, मग त्याच्यावरती जो रेट नोटिफाय केला आहे तो प्रॉपरली तिकडे लेवी झाल्या का, तर प्रॉपर 5%, 12%, 18% हे पुढचं आलं ते कुठे येणार, तर त्याच्याकरता टॅक्स इन्व्हॉइस बनला पाहिजे. रेकॉर्ड जी एस टी टॅक्स इन्व्हॉइसमध्ये होतो, पण टॅक्स इन्व्हॉइस नॉर्मल आहे, कंटिन्युअस सप्लाय आहे, कुठल्या प्रकारचा आहे, मग तो इन्व्हॉइस प्रॉपर वेळेत बनला आहे का, तो वेळेत बनला आहे, त्यानंतर तो जी एस टी 1 मध्ये
फर्निश करायचं आहे. आणि नंतर मग पुढे JSON 1, JSON 2B, 2A, 3B आणि मग ITC हे सगळं पुढे आलं. सुरुवात सप्लाय होत असेल सगळ्यात पहिली गोष्ट काय, टॅक्सेबल इव्हेंट सप्लाय. सप्लाय होत असेल तर GST येणार, आणि जो सप्लाय होतोय तो सप्लाय जर टॅक्सेबल असेल तर GST कलेक्ट करायचं. जर एक्झाम्प्ट असेल तर मग त्याचा बिल ऑफ सप्लाय इश्यू करायचं, डॉक्युमेंट बनवायचं बिल ऑफ सप्लाय, आणि त्याची इन्फॉर्मेशन GST द्यायची, त्रिविध द्यायची. हे कशाप्रकारे काम चालेल हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे काम झालं की नाही झालंय हे बघणं, हे जो ऑडिट करेल स्क्रुटिनी करेल त्याचं हे काम. थांबू.